ठेवा, ठीक आहे. जसं की आज थर्मोडायनामिक्स पार्ट वन आहे, सो जर लेट कोण आलं तर आपल्याला त्याला ही लिंक वन देता येईल. रेडी एव्हरी वन? चला सगळेजण बकअप करा, मॉर्निंग सेशन आहे, कोणालाही झोपायचं नाहीये बिलकुल सुद्धा. सो तुम्ही मला अनम्यूट करून आन्सर करू शकताय रॅदर दॅन गिव्हिंग आन्सर इन चॅट सेक्शन. आणि लेक्चर स्टार्ट करायच्या आधी मी तुमच्या सगळ्यांचे प्रेफरन्स वाचले. मॉर्निंग 6 AM to 7 AM काही स्टुडंट्सना प्रॉब्लेम नाहीये, बट काही स्टुडंट्सना आहे. 7 तुमच्यापैकी आत्ता जे अटेंड करतायत त्यांच्यापैकी 7 AM to 8 AM कॉलेज आहे वगैरे असं कोण आहे का? 7 AM to 8 AM कॉलेज वगैरे आहे असं कोणी आहे का? म्हणजे ज्यांनी मला 7 AM to 8 AM नाही बोललेत त्यांचं रिझन जस्ट विचारते. ओके, आकांक्षा, साक्षी, साक्षी यू हॅव अ कॉलेज, साक्षी हॅव अ कॉलेज, वैष्णवी यू हॅव अ कॉलेज. ओके ओके ठीक आहे, बघूया आपण काय करता येतं. आजचं लेक्चर स्टार्ट करूया आपण. सो सगळ्यात पहिल्यांदा आता आपण काय बघणार आहे, टर्मिनॉलॉजीज इन थर्मोडायनामिक्स. पण तुम्हाला असं नाही का वाटत रे, त्याआधी मॅम आपल्याला जरा थर्मो आणि डायनामिक्स या वर्ड बद्दल काहीतरी शिकायला पाहिजे. चॅप्टरचं नाव काय आहे? थर्मोडायनामिक्स. मग हा वर्ड कोणाशी रिलेटेड असतो? थर्मो हा वर्ड तुम्ही कधी कधी बघितलाय? हीट, हीटच्या रिलेटेड असतो. थर्मो इज ऑलवेज रिलेटेड टू थर्मल एनर्जी, अँड थर्मल एनर्जी इज नथिंग बट युअर हीट एनर्जी. आणि डायनामिक्स म्हणजे काय? डायनामिक्स म्हणजे चेंजेस. स्टॅटिक म्हणजे स्टेबल, डायनामिक म्हणजे चेंजेस. म्हणजेच काय रे, एखादी रिएक्शन होत असताना किंवा एखादी प्रोसेस होत असताना त्या प्रोसेसमध्ये होणाऱ्या हीट चेंजेसला काय म्हणायचं? आपल्याला थर्मोडायनामिक्स. सो कॅन आय से थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ हीट किंवा एनर्जी चेंजेस ड्युरिंग फिजिकल और केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. जी प्रोसेस आहे ती माइट बी फिजिकल रिएक्शन असेल किंवा केमिकल रिएक्शन असेल. कोणत्याही फिजिकल किंवा केमिकल रिएक्शन मध्ये किंवा रिएक्शन होत असताना जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झालेत, जे एनर्जी चेंजेस झालेत, त्याला थर्मोडायनामिक्स म्हटलं पाहिजे. डेफिनेशन पटतीये का बघा, मी तुम्हाला इव्हन पीपीटी वरती दाखवून देते. थर्मोडायनामिक्स इज कन्सर्न्ड विथ एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. पटली आहे डेफिनेशन? चेक करा सगळेजण ही डेफिनेशन लिहिता येईल. ही टेक्स्टबुक मध्ये, आधी टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन जरा ब्रॉड यायची. टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन कशी यायची? थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ एनर्जी, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अँड इंटरकन्वर्जन्स इन बिटवीन देम. आज आपण त्याला छोटं केलं आणि काय लिहितोय, जसं की वर्डला फक्त तोडलं. वर्ड काय सांगतोय? वर्ड सांगतोय हीट चेंजेस. कोणामधले हीट चेंजेस? कुठल्याही फिजिकल किंवा केमिकल रिएक्शन न म्हणता फक्त काय म्हटलं? ट्रान्सफॉर्मेशन. लिहिता येईल ना सगळ्यांना? मग आता तुम्हाला हे समजलं की थर्मोडायनामिक्स मध्ये काय शिकायचंय, काय शिकायचंय? अनम्यूट करून सांगा, एका वर्ड मध्ये सांगायचं झालं तर काय शिकायचंय? हीट चेंजेस. चेंजेस, एनर्जी चेंजेस कशामध्ये? फिजिकल और केमिकल रिएक्शन, फिजिकल और केमिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. काय शिकायचंय हे समजलं, पण काय नाही शिकायचं हे पण कळालं पाहिजे. तुम्हाला थर्मोडायनामिक्स बिलकुल सुद्धा रेट ऑफ रिएक्शन शिकवत नाही. रिएक्शन किती स्पीडने जाते किंवा रिएक्शन किती तासामध्ये कम्प्लीट होईल याचं नॉलेज आपल्याला थर्मोडायनामिक्स देणार आहे का? नाही. मग अशी केमिस्ट्रीची कोणती ब्रांच आहे रे जी आपल्याला रिएक्शनचा रेट सांगू शकते? एनी वन ऑफ यू, विच ब्रांच ऑफ केमिस्ट्री टेल्स अस द इन्फॉर्मेशन अबाउट स्पीड ऑफ रिएक्शन? तुम्ही केमिकल कायनेटिक्स हे नाव ऐकलं? येस, केमिकल कायनेटिक्स हे नाव ऐकलं?
तर केमिकल कायनेटिक्स चॅप्टर मध्ये आपण एखाद्या रिएक्शनचा स्पीड बघणार आहे. आता सेकंड, ते अजून आपल्याला काही सांगत नाही. कॅन एनी वन टेल? रेट तर आपल्याला समजणार नाहीये. अजून काही नाही समजत आपल्याला त्यातून. यस यस यस. किती प्रोडक्ट बनलाय, किती रिएक्टंट यूज केलाय, अमाउंट ऑफ प्रोडक्ट. बर ठीक आहे, आता या स्लाइड्स मध्ये बघा. एक होतं मेकॅनिझम, आय शो यू एव्हरीथिंग. डू नॉट प्रोव्हाइड म्हणजे थर्मोडायनामिक्स डू नॉट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट. मी मुद्दामून हायलाइट करून दिलंय की या दोन गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाहीयेत. रेट ऑफ रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ रिएक्शन या दोन्ही गोष्टी आपल्याला थर्मोडायनामिक्स नाही तर केमिकल कायनेटिक्स सांगतं. मग खाली एक मी रिएक्शन दिली आहे, मिथेन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर अँड सम अमाऊंट ऑफ एनर्जी. आता याच एनर्जीचा मला अभ्यास करायचा आहे, बाकी कशातच नाही करायचा. की ही इथे किती टाइम मध्ये गेली, कोणता प्रॉडक्ट बनलाय, रिएक्टंट कोण वापरलेला, किती टाइम मध्ये गेली, स्लो गेली का फास्ट गेली, मला याच्याशी काही लेणं देणं नाही. एका स्टेप मध्ये गेली का दोन स्टेप मध्ये गेली, मला याच्याशी काही लेणं देणं नाही. मला फक्त काय पाहिजे, ही रिएक्शन होत असताना विच एनर्जी इज रिलीज्ड, हाऊ मच एनर्जी इज रिलीज्ड. एनर्जी खरंच रिलीज केली आहे का ऍब्सॉर्ब पण केली आहे, आणि ही रिएक्शन झाल्यानंतर एनर्जी सिस्टीमची वाढली का कमी झाली, एन्ट्रॉपी सिस्टीमची वाढली का कमी झाली, ही रिएक्शन स्वतःहून घडली आहे म्हणजे स्पॉन्टॅनियसली का नॉन स्पॉन्टॅनियसली घडली आहे. मला हे 6 क्वेश्चन फार मॅटर करतात. कोणते 6 क्वेश्चन? ही एनर्जी कोणती रिलीज केली, दुसरी किती रिलीज केली, 2 जूल, 3 जूल, 4 जूल, 5 किलो जूल, किती किलो जूल रिलीज केली. खरच रिलीज केलीये का ऍब्सॉर्ब केलीये, आत घेतलीये का बाहेर टाकलीये. प्रोसेस लीड्स टू, ही जी केमिकल रिएक्शन झाली आहे तिने इन्क्रीज केलंय की डिक्रीज केलंय एनर्जीला. मला सांगा, जर ही तुमची सिस्टीम आहे आणि सिस्टीमने जर बाहेर हीट टाकली तर आतली हीट काय झाली रे, आतली एनर्जी काय झाली, वाढली का कमी झाली. क्वेश्चन समजला? एक सिस्टीम आहे, एक बॉक्स आहे, बॉक्स म्हणजे सिस्टीम, आणि सिस्टीमने या बॉक्स मधल्या सबस्टन्सने बाहेर हीट टाकली आहे, हीट इज रिलीज्ड, तर आतमधली हीट काय झाली, कमी झाली की वाढली. साक्षी करेक्ट आहे, प्रथम करेक्ट आहे, बाकी सगळे. तुमच्या बॉडीमधून थोडीशी हीट बाहेर गेली, थोडीशी एनर्जी बाहेर गेली, म्हणजे तुमच्या बॉडीची, तुमच्या सिस्टीमची एनर्जी कमी झाली. सो या सिस्टीमची एनर्जी अल्टिमेटली कमी होतीये का वाढतीये हे आपल्याला बघायचंय. एन्ट्रॉपी म्हणजे काय मॅम? एन्ट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर. इन डिटेल आपल्याला बघायचंय डिसऑर्डर म्हणजे काय आहे. म्हणजेच काय, जर एनर्जी किंवा हीट बाहेर गेल्यानंतर सिस्टीम ऑर्डर अरेंजमेंट आहे का रॅन्डम अरेंजमेंट आहे. जर ती रॅन्डमली अरेंज्ड असेल तर तिला एन्ट्रॉपी म्हणायचं. एन्ट्रॉपी इज ग्रेटर. फॉर एक्झाम्पल, एक सिम्पल से एक्झाम्पल देते, मग तुम्ही मला सांगा. सॉलिड मध्ये पार्टिकल्स रेग्युलरली अरेंज असतात, आपण सॉलिड स्टेट बघितलाय, आणि गॅस मध्ये कसे असतात रे, कॅन आय से रॅन्डमली अरेंज असतात, रॅन्डमली अरेंज असतात. मग तुम्हाला कोणामध्ये डिसऑर्डर दिसतीये, डिसऑर्डर कोणामध्ये आहे, सॉलिड्स मध्ये आहे की गॅसेस मध्ये, गॅसेस मध्ये. मग गॅसेसची एन्ट्रॉपी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. एन्ट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर, एन्ट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर. तर आधी जर तुम्ही तुमच्या सिस्टीम कोण आहे तुमचा, आईस, आणि जर तुम्ही याला हीट केलं तर आईसचं काय होईल रे, तुम्ही याला हीटिंग स्टार्ट केलं, आईसचं काय होईल, आईस विल स्टार्ट मेल्टिंग अँड इट विल गो इन लिक्विड स्टेट. तो लिक्विड स्टेटमध्ये जाईल. मग मला सांगा, ही प्रोसेस केल्यानंतर एन्ट्रॉपी वाढली का कमी झाली, गॅस मधून लिक्विडला गेलं. गॅस असतो रॅन्डम ओरिएंटेड, लिक्विड बऱ्यापैकी कसा असतो, रेग्युलर म्हणू शकते मी, कम्पेअर टू दॅट ऑफ गॅस.
मग जर तो रेग्युलर बनत असेल तर डिसऑर्डर कमी, एंट्रॉपी कमी. सो याची जी एंट्रॉपी आहे ती कशी होती आहे, कमी होती आहे. मग हेच बघायचंय की एखादी रिएक्शन झाल्यानंतर मॉलिक्युल रँडमली अरेंज होत आहेत की लिनियरली प्रॉपर अरेंजमेंट मध्ये होत आहेत. आणि ही प्रोसेस स्वतःहून झाली की तुम्हाला काही करावं लागलं? स्वतःहून झाली असेल तर इट इज कॉल्ड ॲज स्पॉन्टॅनियस प्रोसेस, द प्रोसेसेस दॅट ऑकर ऑन इट्स ओन. आणि तुम्हाला जर फोर्स द्यावा लागला तर दे आर कॉल्ड ॲज नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेसेस. सो मला एकदा सांगा, थर्मोमध्ये काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं, ऍटलीस्ट हे समजलं एव्हरी वन? काय शिकायचं अँड काय नाही शिकायचं हे कळालं का? नेहा, सृष्टी, श्रावणी, हा. मग आता एकदम इंटरेस्टिंग पोर्शन आहे, क्विक 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 आन्सर करत जायचं, क्विक 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 एकदम. मग हे जर समजलं असेल तर मग आता काय समजलं पाहिजे? आता समजलं पाहिजे यातला काही टर्म्स. थर्मोडायनामिक्स एक नवीन ब्रांच आहे की नाही? मग जर नवीन ब्रांच असतील तर काही नवीन शब्द येणार. जसं की पहिला शब्द काय आला आपल्यासाठी, सिस्टीम. सिस्टीम काय आहे? आता ऑलवेज या चॅप्टर मध्ये अर्ध्या पोर्शन पर्यंत, चॅप्टरचे जर दोन भाग केले तर अर्ध्या चॅप्टर पर्यंत ते तुम्हाला म्हणणार, कन्सिडर अ सिलेंडर एनक्लोज्ड विथ अन गॅस. त्याच्यामध्ये कोण आहे? हा गॅस आहे. आणि हा गॅस बाहेर जाऊ नये म्हणून त्याला काय लावलंय आपण, फिटेड विथ अ पिस्टन. पिस्टन लावलाय. पिचकारी माहितीये ना सगळ्यांना, पिचकारीचे जे पाठीमागं असतं ज्याला आपण पुढे मागे ढकलतो ज्याने पाणी आत बाहेर करतं, तो पिस्टन आहे. पिस्टन काय करेल, खाली ढकलला तर गॅसला कॉम्प्रेस करेल, वरती ढकलला गेला तर गॅसला एक्सपांड करेल. सो मी काय म्हंटल, कन्सिडर अँड गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर, या सिलेंडर मध्ये ठेवलाय असं इमॅजिन करा, विच इज फिटेड विथ अ पिस्टन. या पिस्टनने त्याला फिट केलंय. आणि पिस्टन कसा पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट दोन वर्ड, हा पिस्टन मुव्हेबल पाहिजे. जर पिस्टन मूव्हच नाही झाला तर एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होईल का रे? पिस्टन तिथंच थांबलाय तर एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होईल? नाही ना. खाली ढकलला तर कॉम्प्रेस, वर ढकलला तर एक्सपांड. सो तो मुव्हेबल पाहिजे मॅम. आणि कसा पाहिजे? आणि पाहिजे फ्रिक्शनलेस. घर्षण नाही केलं पाहिजे फ्रिक्शन करण्यासाठी, पण त्याला फोर्स लागतो. आणि जिकडे फोर्स आला मग तिकडे तुमची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आली. आणि मग मी गॅसची एनर्जी कॅल्क्युलेट करू की या फ्रिक्शनची एनर्जी कॅल्क्युलेट करत बसू? म्हणून तुमचा पिस्टन हा फ्रिक्शनलेस पाहिजे, एकदम इझी मूव्ह झाला पाहिजे, त्यांनी घर्षण केलं नाही पाहिजे. आता काय काय दिसतंय तुम्हाला बघा, मला ज्या गोष्टी दिसताय त्या तुम्हाला दिसतायत का? एव्हरी वन कॅन सी गॅस. आणि मी जेव्हा तुम्हाला एखादं न्युमेरिकल देईन तेव्हा मी तुम्हाला कशाच्या रिलेटेड न्युमेरिकल देईन रे? स्टडी कशाचा करायला सांगेन मी तुम्हाला? गॅसचा करायला सांगेन, पिस्टनचा करायला सांगेन की त्या कंटेनरचा करायला सांगेन? मी जेव्हा तुम्हाला सांगेन की हा बीकर आहे, यामध्ये गॅस आहे आणि मी याच्यावर पिस्टन लावलाय, गो अँड स्टडी, मग तुम्ही कशाचा अभ्यास कराल, गॅसचा, पिस्टनचा की त्या बीकरचा? साहजिक आहे स्टडी गॅसचा होईल. म्हणून आपण ज्याचा स्टडी करतोय त्यालाच काय म्हणायचं असतं, सिस्टीम. ही सगळी युनिव्हर्स आहे. ही जी माझी लॅपटॉपची स्क्रीन आहे ना, ही सगळी लॅपटॉपची स्क्रीन, सगळं 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 बाहेर तुम्हाला जे काही दिसतंय आता जिथं तुम्ही आहात ते सगळं युनिव्हर्स आहे. आजूबाजूला बघून घ्या, जर असं मान लेफ्ट राईट करा, अप डाऊन करा, मानेला लेफ्ट राईट अप डाऊन करा, हे सगळं युनिव्हर्स आहे. आणि या युनिव्हर्स मधला हा बीकर आणि त्या बीकर मधला हा गॅस की ज्याचा मी अभ्यास करणार आहे इज सिस्टीम. सो आय कॅन डिफाईन सिस्टीम, अ सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स, इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. हा युनिव्हर्सचा पार्ट आहे अंडर थर्मोडायनामिक स्टडी. अंडर थर्मोडायनामिक स्टडी डेफिनेशन एक्सेप्टेबल आहे, पार्ट होईल. आणि वाचली तर लक्षात येईल की सिस्टीमचीच डेफिनेशन आहे, युनिव्हर्सचा असा पार्ट
की ज्याचा आपण थर्मोडायनामिक स्टडी करणार आहे इज कॉल्ड ॲज सिस्टीम. क्लिअर आहे सर्वांना? बघा एकदा, एव्हरीवन चेक इट. दुसरं एक्झाम्पल घेते, एक चहाचा मस्त पैकी कप घ्या. चहाचा मस्त पैकी कप घ्या, त्याच्यामध्ये कोण आहे? चहा आहे. मला सांगा याची सिस्टीम कोण आहे? कप आहे, हा हँडल आहे की आतला चहा आहे? हु इज द सिस्टीम इन एक्झाम्पल नंबर टू? बाकी स्टुडंट, हु इज द सिस्टीम इन एक्झाम्पल नंबर टू? येस, कारण मी अभ्यास कोणाचा करणार आहे? चहा गरम आहे की थंड आहे, चहाचा अभ्यास करतोय आपण. नेहा, अभ्यास कोणाचा करतोय आपण? आत असणाऱ्या गोष्टीचा. कपचा नाही करत. कपचं मटेरियल पोर्सिलिनचं आहे का, कपचं मटेरियल प्लास्टिकचं आहे का, कपचं मटेरियल स्टीलचं आहे, मला काही लेणं देणं. मला बघायचंय की माझा आतला चहा हीट आत टाकतोय की बाहेर घेतोय. सो आय एम गोइंग टू स्टडी टी अँड हेन्स टी बिकम माय सिस्टीम. ज्याचा अभ्यास करणार ती सिस्टीम असते. मग सिस्टीम सोडून हा जो बाहेरचा पोर्शन आहे, हा जो बाहेरचा पोर्शन आहे, सिस्टीम सोडून हा जो बाहेरचा पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं रे? सराउंडिंग. त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. सो कॅन आय डिफाइन पार्ट ऑफ युनिव्हर्स? युनिव्हर्सचाच पार्ट, पार्ट ऑफ युनिव्हर्स एक्सेप्ट, पार्ट ऑफ युनिव्हर्स एक्सेप्ट सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. चेक करा, चेक करा, कॅन आय से दिस? जरा सगळेजण कॅमेरा म्हणजे माझ्या व्ह्यू मध्ये बघा. कॅन यू सी दिस बॉक्स? तुम्ही हा बॉक्स बघू शकता ज्याच्यामध्ये मी खूप सारे पेन ठेवलेत. हा मोरपंख ठेवलाय. हा ठीक आहे. तर असाच तुमचा रिएक्शन म्हणजे तुमच्या लॅबमध्ये असा तुमचा काय असणार आहे? बीकर असणार आहे. या बीकर मध्ये तुम्ही काय भरलेला असणार आहे? खूप सारा गॅस भरलेला असणार आहे. आणि गॅस बाहेर उडून जाऊ नये म्हणून तुम्ही याला काय लावलं असणार आहे? असं पिस्टन लावलं असणार आहे. पिस्टन खाली दाबलं की गॅस कॉम्प्रेस, पिस्टन वर उचललं की गॅस एक्सपांड. स्टडी गॅसचा करतोय. सो आतला गॅस जो आहे तो तुमची सिस्टीम असणार आहे. हे बाहेर जे दिसतं ना आजूबाजूला, की आजूबाजूची माझी अख्खी रूम ही सिस्टीम आहे आतमधली, तर आजूबाजूची माझी अख्खी रूम काय झाली? सराउंडिंग. आणि हे सिस्टीम आणि सराउंडिंग कुठे आहे? युनिव्हर्स मध्ये आहे. सो मी परत असं लिहू शकते की मग युनिव्हर्स काय आहे? युनिव्हर्स इज नथिंग बट सिस्टीम प्लस सराउंडिंग. व्हॉट इज युनिव्हर्स? युनिव्हर्स इज नथिंग बट सिस्टीम प्लस सराउंडिंग. बघा, तीन टर्म्स शिकवल्या. सिस्टीम म्हणजे काय? ज्याचा अभ्यास करणार आहे. कसला अभ्यास? थर्मोडायनामिक स्टडी. कोणाची हीट ऍब्सॉर्ब, कोणाची हीट इव्हॉल्व, हे कोणाचा अभ्यास करणार? ती सिस्टीम. सिस्टीमच्या आजूबाजूला सराउंडिंग, आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला एकत्र केलं की काय बनतो? पूर्ण युनिव्हर्स. एनी डाऊट टिल हियर? चेक करा सगळेजण. मी तुम्हाला पीडीएफ देईन, त्या पीडीएफ मधून तुम्हाला नोट्स लिहायचे. ठीक आहे, मी तुम्हाला त्या नोट्स एक्सप्लेन पण करेन. मला फक्त लेक्चर संपायच्या आधीचे 10 मिनिटं आठवण करून द्यायची, मॅम 10 मिनिट्स राहिले म्हणून. मग आता बघा, माझा सेकंड क्वेश्चन काय आहे. यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही नोटीस नाही केली. तुमच्यापैकी किती जणांना बाउंड्री नोटीस झालेली? परत मी म्हणते, एक बीकर कन्सिडर करा. बीकर मध्ये कोण आहे? बीकर मध्ये गॅस आहे. कसाही का काढते? कारण रॅन्डम ओरिएंटेशन असतं ना गॅसचं, म्हणून कसाही काढला. आणि कोण बसवलं याच्यावरती? आपण मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. बाउंड्री कुठे आहे रे? हे आतमध्ये कोण आहे? ब्ल्यू कलरचं गॅस, म्हणजे इट इज सिस्टीम. ही आहे तुमची सिस्टीम. आणि बाहेर कोण असतं? सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट कोणी केलं? हु सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग? द रेड कलर कंटेनर. या सिस्टीमला बाहेरच्या सराउंडिंग सोबत सेपरेट करणारा किंवा बायफर्केट करणारा हा कोण आहे? हा वॉल ऑफ द कंटेनर म्हणू शकते मी. वॉल ऑफ कंटेनर, वॉल ऑफ बीकर, अँड कॅन आय से दिस वॉल ऑफ कंटेनर एज अ बाउंड्री? वाय बाउंड्री?
बिकॉज बाउंड्री इज समथिंग दैट सेपरेट्स सराउंडिंग एंड सिस्टीम, किंवा सेपरेट्स सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. सिस्टीमला सराउंडिंग पासून जो सेपरेट करतो त्याला बाउंड्री म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? बाउंड्री म्हणायचं. आणि कुठे बाउंड्री दिसतीये का तुम्हाला? एक तर कळालं वॉल ऑफ द कंटेनर इज द बाउंड्री, अजून दुसरीकडे कुठे दिसतीये का? येस, व्हेरी नाईस प्रथम. पिस्टन रे, बघा वरती सराउंडिंगच आहे ना, हे सगळं सराउंडिंग आहे, हे सगळं सराउंडिंग आहे, हे सराउंडिंग, आतमध्ये सिस्टीम. तर मी असं म्हणू शकते ना, ही सुद्धा बाउंड्रीज आहे, ही सुद्धा बाउंड्रीज आहे. आणि तुम्हाला बाउंड्री व्यवस्थित दिसतीये का रे? सगळ्यांना पिस्टन दिसतोय, सगळ्यांना रेड कलरचा वॉल ऑफ द कंटेनर दिसतोय. सो जी बाउंड्री दिसते त्या बाउंड्रीला रियल बाउंड्री म्हणायचं. सॉरी, ओके, जी बाउंड्री दिसते त्या बाउंड्रीला काय म्हणायचं? रियल बाउंड्री. आता बघा, सेकंड एक्झाम्पल घेतलेलं मी कपचं. कप मध्ये काय होता? चहा होता. आता मला सांगा, तुम्ही मला थोड्या वेळापूर्वी म्हटला, मॅम आतमध्ये जे चहा आहे ती सिस्टीम आहे आणि बाहेर जे आहे ते सराउंडिंग आहे. तुम्ही इथं ही बाउंड्री बघू शकताय. यू कॅन सी दिस बाउंड्री, येस ऑर नो? ही आहे तुमची बाउंड्री. पण जरा वरती बघा, वरची बाउंड्री तुम्ही बघू शकताय का? इथे सराउंडिंग आहे म्हणताय, इथे सिस्टीम आहे म्हणताय. तर सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी कोण असते? बाउंड्री. ती बाउंड्री तुम्हाला इथे दिसतीये का कोणाला? चहाचा कप ओपन आहे, चहाचा कप उघडा आहे, तर तिथं बाउंड्री दिसतीये का तुम्हाला? कोणालाही बाउंड्री दिसत नसणार आहे. पण तुम्ही बाउंड्री नसताना सुद्धा सांगू शकला की नाही की वरती सराउंडिंग आहे आणि खाली सिस्टीम आहे म्हणून? बाउंड्री नाही तरी पण तुम्ही मला सांगितलं की मॅम वरती सराउंडिंग आहे आणि खाली सिस्टीम आहे, कसं काय सांगू शकला? तिथं कोण लपलंय? तुमच्या ब्रेननी. तुमच्या ब्रेननी तिथं एक बाउंड्री स्वतःहून मनाने बनवली का रे सरफेसला? इन फिजिकल तिथं कोणती बाउंड्री प्रेझेंट नाहीये. तुमच्या ब्रेननी स्वतःहून जी बाउंड्री बनवली आहे, इट इज इमॅजिनरी बाउंड्री, जी आपल्याला दिसत नाही. इट इज इमॅजिनरी बाउंड्री. सो बाउंड्रीचे दोन टाईप समजले. जी बाउंड्री दिसते इट इज रियल बाउंड्री, जी आपण इमॅजिन करतो इट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी बाउंड्री. जर तुमची सिस्टीम अशी क्लोज असेल सगळ्या साईडून तर तुमची बाउंड्री ऑलवेज रियल असणार. पण जर सिस्टीम अशी ओपन असेल, वरून ओपन आहे, तर तिथे कोणती बाउंड्री असणार आहे? इमॅजिनरी बाउंड्री. बघा, क्लिअर आहे का बाउंड्रीचे दोन टाईप्स? जायचं पुढे. नोट्स बद्दल काळजी करू नका, मी नोट्स तुम्हाला डायरेक्टली देते. कन्सेप्ट समजून घ्या. चेक करा, 5, 4, 3, 2, 1. आता माझ्याकडे आले परत बाउंड्रीचे दोन टाइप्स. बाउंड्रीचे आत्ताचे दोन टाइप्स जे शिकलात ते ओकेच आहेत, ते कोणालाही येतात. पण आपल्यामध्ये स्पेशल काय आहे? कारण आपल्याला अजून बाउंड्रीचे दोन टाइप्स माहित आहे. इट कॅन बी डायथर्मिक, डायथर्मिक और ॲडियाबॅटिक. आता एक्झाम्पलनीच एक्सप्लेन करते. माझ्याकडे एक कप आहे, कप मध्ये काय आहे? मस्त मस्त गरमागरम चहा आहे, मस्त मस्त गरमागरम चहा आहे. जर प्रथम आला आणि या चहाच्या कपला हात लावला, काय होईल रे त्याला? आकांक्षा काय होईल? तू जर आलीये आणि कपला हात लावतीये, काय होईल? भाजणार आहे, गरम लागणार आहे, चटका बसणार आहे. का चटका बसला सृष्टी? स्नेहा, का चटका बसला आपल्याला? हीट ट्रान्सफर झालीये. आतमध्ये चहा जो होता तो अतिशय गरम होता आणि गरम चहा काय करतोय? बाहेर हीट ट्रान्सफर करतोय. आता मग मला सांगा, बाहेर कसा काय येऊ शकला तो? तुमच्या बाउंड्रीने जर परमिशन दिली नसती तर तो बाहेर आला असता का? ही बाउंड्री काय करतीये? दिस बाउंड्री अलाउज हीट ट्रान्सफर. हीटला ट्रान्सफर करायला परमिशन देतीये की ओके हीट यू कॅन गो आउट.
अच्छा ओके हीट यू कॅन कम इन. सो ही जेव्हा परमिशन दिली जाते त्या बाउंड्रीला काय म्हणणार आहे आपण, डायाथर्मिक बाउंड्री. बघा जेव्हा जेव्हा वर्ड थर्मल किंवा काहीतरी येईल, इट विल बी रिलेटेड टू युअर एनर्जी, युअर इट विल बी रिलेटेड टू युअर हीट ट्रान्सफर. आणि ॲडियाबॅटिकचं सगळ्यात ब्युटिफुल एक्झाम्पल कोण आहे? थर्मस फ्लास्क. थर्मास फ्लास्क याच्यामध्ये पण चहा आहे. कोण आहे हा? थर्मास फ्लास्क. आता जर याला प्रथम किंवा सृष्टी किंवा आकांक्षाने हात लावला तर तुम्हाला भाजणार आहे का? गरम लागणार आहे का तुम्हाला बाहेरून? नाही का? कारण आतमध्ये भले माझा चहा गरम गरम आहे, रेडनी ड्रॉ करते, भले माझा चहा गरम गरम आहे बट हीट बाहेर येते का? नाही येत आहे. तर मग कोणामुळे नाही येत आहे? या वॉलमुळे. ही वॉल कशी आहे? दिस वॉल डू नॉट अलाव ट्रान्सफर ऑफ हीट. डू नॉट अलाव ट्रान्सफर ऑफ हीट. अँड सच वॉल इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक वॉल. सो दोन वॉलचे टाईप समजले, डायाथर्मिक वॉल अँड ॲडियाबॅटिक वॉल. एवरीवन, कोणाला डाऊट? सिंपल सिंपल कन्सेप्ट आहे पण आपल्याला ह्या समजल्या पाहिजे. आपण पुढे जाऊन विसरतो, मोठ्या मोठ्या डेरिवेशन आले ना मग विचार करतो, अरे ॲडियाबॅटिक वॉल काय होती? डायाथर्मिक तर आठवते कारण त्याच्यामध्ये वर्ड थर्मल आहे म्हणजे अलाव द हीट. ॲडियाबॅटिक हा शब्दच विसरतो. म्हणून मी म्हणते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी स्टार्टिंग पासून शिकूया. मग आता तुम्हाला चार वर्ड समजलेत का रे? कोणते कोणते? पहिला सिस्टीम समजला असेल, दुसरा सराउंडिंग समजला असेल. सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी. पार्ट ऑफ युनिवर्स एक्सेप्ट सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. बाउंड्री सेपरेट सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग अँड युनिवर्स इज नथिंग बट सिस्टीम प्लस सराउंडिंग. मग मी आता क्वेश्चन विचारलेला की याच्यामध्ये आपण अभ्यास कोणाचा करणार आहे? थर्मोडायनामिक्स मध्ये अभ्यास कोणाचा होतो? सिस्टीमचा, सराउंडिंगचा, बाउंड्रीचा का युनिवर्सचा? येस आकांक्षा, त्याच क्वेश्चन पासून स्टार्ट केलेलं आणि तिथंच पोहोचले. वी आर गोइंग टू स्टडी सिस्टीम. सिस्टीमचा अभ्यास केला जातो. त्या सिस्टीमला पुढे क्लासिफाय केले आपण. सिस्टीम्स आर ऑफ हाऊ मेनी टाइप्स? सिस्टीम्स आर ऑफ थ्री टाइप्स. सिस्टीम किती टाइपचे आहेत? तीन टाइपचे आहेत. पहिली सिस्टीम आहे ओपन सिस्टीम, दुसरी सिस्टीम आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरी सिस्टीम आहे आयसोलेटेड सिस्टीम. तिसरी सिस्टीम कोणती आहे? आयसोलेटेड सिस्टीम. मी तीन एक्झाम्पल तुमच्या समोर काढते, तुमचं तुम्हाला काही समजतंय का बघा. माझा फेवरेट चहाचा कप, पण चहा अतिशय गरम आहे, बाहेर वेपर्स येत आहेत. त्यानंतर परत माझा चहाचा कप, आताही चहा अतिशय गरम आहे, पण डिफरन्स काय आहे? या चहाच्या कप वरती मी एक बशी झाकून ठेवली आहे, सॉसर, काहीतरी प्लेट झाकून ठेवली असं म्हणा. ठीक आहे, सॉसर म्हटला तर जास्त चालेल, पोर्सिलिनची बनली आहे ती. अँड नेक्स्ट, थर्मस फ्लास्क घ्या. तुमच्या समोर मी तीन सिस्टीम काढलेत, माझ्या क्वेश्चनचे आन्सर देत चालायचं, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. जो पहिली सिस्टीम आहे आपली, टाइप ऑफ सिस्टीम मधली पहिली सिस्टीम ओपन सिस्टीम, मला सांगा या चहाच्या कपला मी जर बाहेर हात लावला तर मला गरम लागणार आहे का? हीट भाजेल का मला? चटका बसेल का मला? एव्हरीवन, बसेल ना? चटका का बसला? कारण हीट ट्रान्सफर होते. हीट म्हणजेच काय? एनर्जी ट्रान्सफर होते. कुठून कुठे रे? इथून आतमध्ये जास्त हीट आहे, ती कुठे जाणार आहे? बाहेर. आणि म्हणून माझ्या हाताला चटका बसला. येस सृष्टी, आणि तुम्हाला काय दिसतंय बघा, बाहेर अजून कोण चाललंय? जशी हीट बाहेर चालली आहे तसं अजून बाहेर कोण चाललेलं दिसतंय का डायग्राम मध्ये? जशी हीट बाहेर चालली आहे तसं अजून हे वेपर्स बाहेर चाललेत का?
पाण्याचे वेपर्स बाहेर चाललेत. व्हॉट इज पाणी? H2O. व्हॉट इज इट? मॅटर. सो मॅटर पण बाहेर चाललाय, एनर्जी पण बाहेर चालली आहे, मॅटर पण बाहेर चाललाय. दॅट मीन्स सिस्टीम इन विच एनर्जी एज वेल एज मॅटर ट्रान्सफर्स इज कॉल्ड एज ओपन सिस्टीम. अशी सिस्टीम की जी एनर्जी एज वेल एज मॅटरच ट्रान्सफर अलाव करते इज कॉल्ड एज ओपन सिस्टीम. ओके, दोन्ही आत बाहेर करू शकतो. मॅटर जसं बाहेर जातं, मॅटर तसं आतमध्ये पण येऊ शकतं की नाही? तुम्ही साखर टाकली वरून, आलं मॅटर आतमध्ये. चहा जसा थंड झालाय तसं तुम्ही गॅस लावला, परत पेटवा गॅसला परत, तर काय होईल? परत चहा गरम होऊ शकतो, म्हणजे परत हीट आतमध्ये येऊ शकते. हीट आत बाहेर करते आणि मॅटर पण आत बाहेर करतो. मग तसं दुसऱ्यामध्ये सांगा काय होणार आहे. दुसऱ्यामध्ये पण चहा गरम आहे आणि मी त्याला हात लावला तर तुम्हाला हीट जाणवणार आहे. सो आतमधली हीट बाहेर जाणार आहे. सो मी असं लिहू शकते, एनर्जी ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर होते. पण मला सांगा, वॉटर वेपर बाहेर येऊ शकतील का? आता मी वरती काय झाकलंय? सॉसर झाकली आहे, बशी झाकली आहे, त्यामुळे मॅटर तर बाबा बाहेर येणार नाही. सो मी कसं डिफाईन करू शकते? सिस्टीम दॅट अलाव्स ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड नो ट्रान्सफर ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. मॅटरला अलाव करत नाही. मग लास्टला तुमचं तुम्ही सांगा मला, थर्मस फ्लास्कचं काय सीन असेल? थर्मस फ्लास्कला बाहेरून हात लावला तर गरम लागतं का? आत्ताच शिकला तुम्ही थर्मस फ्लास्कची बाउंड्री कशी असते. ही बाउंड्री येस, बाउंड्री कशी असते? अॅडियाबॅटिक. अँड दॅट इज वाय हीट बाहेर येणार नाही. सो मी असं लिहिते, हीट किंवा एनर्जी ज्याला आपण लिहित होतो, एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. मॅटर तर होणारच नाही, कारण मी याला ऑलरेडी काय केलं, टोपन लावलेलं आहे. मॅटर पण ट्रान्सफर होणार नाही. सो आयसोलेटेड सिस्टीम हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. आयसोलेटेड, तुम्ही हा शब्द ऐकला असेल ना, सावतं राहणं, सेपरेट राहतात घरापासून, त्याला आयसोलेटेड फॅमिली म्हणतात. मग आयसोलेटेड फॅमिली वडून वर्ड लक्षात राहील, आयसोलेटेड सिस्टीम दॅट डू नॉट अलाव हीट एज वेल एज मॅटर ट्रान्सफर आर कॉल्ड एज आयसोलेटेड सिस्टीम्स. डन एव्हरी वन? क्लिअर? तीन टाईप ऑफ सिस्टीम, ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ज्याला मला एक्सप्लेन करायला 15 मिनिट्स आरामात लागणार आहे, तर मी 5 मिनिटं तुम्हाला नोट्स दाखवते आणि पुढचे 15 मिनिटं आपण एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज बघायचं आहे, ज्याच्यावर पक्का एक मार्क कन्सिडर करा तुमचा एंट्रन्स एक्झामचा, MHT CET. इवन जेही सुद्धा असे कधी कधी सिम्पल क्वेश्चन विचारते. हे समजलं? सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री. बाउंड्रीचे दोन टाईप. सो तुम्हाला आहे अशा नोट्स कॉपी डाऊन करायचे आहेत, अगदी सुंदर सुंदर बनवून दिले, ठीक आहे का? बघा स्क्रीन बघत चला तुम्ही, कुठल्याही स्क्रीनवर काहीही डाऊट आला तर तुम्ही मला विचारू शकता. 5, 4, सिस्टीम कळाली आहे, सराउंडिंग कळालंय, बाहेर काढलंय, बाउंड्री काढली आहे, रिअल बाउंड्री जी दिसते, इमॅजिनरी बाउंड्री जी दिसत नाही, डायाथर्मिक बाउंड्री जी हीट अलाव करते, अॅडियाबॅटिक बाउंड्री जी हीट अलाव करत नाही. त्यानंतर मी व्यवस्थित डेफिनेशन पण मार्क केलेले आहेत. सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, युनिव्हर्स म्हणजे काय. सो तुम्हाला टेक्स्टबुक उघडून डेफिनेशन शोधूनच लिहायला पाहिजेत असं काही नाहीये. प्रॉपरली मी डेफिनेशन दिलेत. त्यानंतर काय, टाईप्स ऑफ सिस्टीम. व्यवस्थित त्याच डायग्राम सांगितलेत का? बघा, हीट मॅटर एक्सचेंज, ओनली हीट, नो मॅटर एक्सचेंज, नो हीट, नो मॅटर एक्सचेंज. आणि त्यानंतर डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केल्यानंतर परत मी सिंगल सिंगल पेजवरती तुम्हाला त्याच्या डेफिनेशन्स पण दिलेत. सिस्टीम दॅट एक्सचेंजेस बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट सराउंडिंग इज कॉल्ड ओपन सिस्टीम. एक्झाम्पल, ओपन कप ऑफ टी. पुढे काय लिहिणार? सिस्टीम दॅट एक्सचेंजेस ओनली एनर्जी अँड नॉट मॅटर इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. कप ऑफ टी कवर्ड विथ सॉसर. थर्ड काय?
सिस्टीम दॅट डू नॉट अलाव एक्सचेंज ऑफ आयदर करा विदर झाले ते आयदर एनर्जी ऑर मॅटर नाहीतर नाहीतर करा कॅनॉट एक्सचेंज एनर्जी एज वेल एज मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड एज आयसोलेटेड सिस्टीम एक्झाम्पल टी इनसाइड द थर्मस फ्लास्क काही प्रॉब्लेम नोट्स पण बनतायत तुमच्या आणि कन्सेप्ट पण समजतीये एव्हरीवन क्लिअर आहे इथपर्यंतचा पोर्शन मग रेडी टू लर्न एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज पहिला मी तुम्हाला प्रॉपर्टीज तुम्हाला काय काय विचारू शकतात ते दाखवते बघा किती प्रॉपर्टीज आहेत रे मी आता नंबर पण टाकलेला नाहीये पण कॅन यू सी देर आर लॉट मोर प्रॉपर्टीज आणि या प्रॉपर्टीजना मला क्लासिफाय करायचं आहे की ते एक्सटेन्सिव्ह आहेत का इंटेन्सिव्ह आहेत मोस्ट ऑफ द टाइम ना आपण या गोष्टी पाठ करतो अच्छा टेम्परेचर इंटेन्सिव्ह आहे प्रेशर इंटेन्सिव्ह विस्कॉसिटी इंटेन्सिव्ह बरोबर व्हॉल्युम हा ठीक आहे झालं पाठ आणि उद्या विचारलं तर परत डोक्यातून निघून जातं सो लास्टचे माझ्याकडे आता 5 मिनिट्स आहेत माझी एम आहे की तुम्हाला हा पोर्शन क्लिअरच झाला पाहिजे मी कुठलीही प्रॉपर्टी सांगितली की तुम्ही मला पटकन सांगू शकाल एक्सटेन्सिव्ह आहे का इंटेन्सिव्ह आहे ओके प्रॉपर्टीज समजल्या ही नावं आधी ऐकलेत की नाही तुम्ही प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम मास नंबर ऑफ मोल डेन्सिटी स्पेसिफिक हीट मोलार स्पेसिफिक हीट विस्कॉसिटी सरफेस टेन्शन हॅव यू हर्ड दिस वर्ड्स आज या वर्ड्सना तुम्हाला सांगायचं आहे की तो वर्ड ती प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह मग पहिल्यांदा जर तुम्ही थर्मोडायनामिक्स इथून शिकताय माझ्याकडून शिकताय तर इतकं लक्षात ठेवा मी ऑलवेज प्रॉपर्टीजचा स्टडी कुठून स्टार्ट करते एक्सटेन्सिव्ह पासून मी कधीही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पहिला शिकवत नाही कोणत्या शिकवते मी एक्सटेन्सिव्ह आणि नंतर कोणत्या शिकवते मी इंटेन्सिव्ह सगळ्यात पहिला मुद्दा तर हाच लक्षात ठेवायचा मी इथं फक्त तुम्हाला 4 हिंट लिहून देणार आहे जसं की पहिली हिंट जो सिस्टीम के बाटने से बटेगा जो सिस्टीम के बाटने से बटेगा बटेगा उसे एक्सटेन्सिव्ह कहते हैं हिंट नंबर 2 energy by एनर्जी extensive एक्सटेन्सिव्ह एनर्जी पण ई पासून चालू होतोय अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पण ई पासून चालू होतोय या 2 हिंट आहेत काय आहेत मी थोड्याच वेळात सांगते तसंच इंटेन्सिव्ह मध्ये पहिली हिंट असणार आहे 3 magical words कोणत्या कोणते 3 magical words आहेत तर SMS 3 magical word काय आहे SMS एस म्हणजे स्पेसिफिक एस म्हणजे स्पेसिफिक एम म्हणजे मोलार अँड दुसरा एस म्हणजे स्टँडर्ड जर कोणत्याही क्वांटिटीच्या समोर स्पेसिफिक मोलार किंवा स्टँडर्ड हे शब्द आले तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि यातली हिंट नंबर 2 काय आहे रेशियो ऑफ 2 extensive property रेशियो ऑफ 2 extensive property इज ऑलवेज इंटेन्सिव्ह जरा एकदा वाचून घ्या तुम्ही 4 हिंट एक्सटेन्सिव्ह मध्ये जो सिस्टीम के बाटने से बटेगा काय आहे आय एम गोइंग टू एक्सप्लेन नंतर एनर्जी ई एक्सटेन्सिव्ह ई इंटेन्सिव्ह मध्ये परत 2 3 magical words अँड रेशियो ऑफ 2 extensive property इज ऑलवेज इंटेन्सिव्ह अँड जन वेन यू आर रेडी टेल मी देन आय विल स्टार्ट याचा सगळेजण स्क्रीनशॉट काढा रे नोट्स मध्ये ह्या हिंट लिहिलेल्या नाही लिहिलेत पण तरी पण एकदा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा जस्ट असावा आपल्याकडे रेडी एव्हरीवन येस ऑल 17 charms ओके 5 4 3 2 1
कोणासाठी थांबायचं? 4 3 2 1 नेक्स्ट पेज घेतीये आणि मी तुमच्या समोर प्रॉपर्टी लिहायला सुरुवात करते. प्रॉपर्टी नंबर 1 मास. आता ते काय लिहिलंय जो सिस्टीम के बाटने से बटेगा. मी तुम्हाला सांगते, मी एक बीकर घेतलाय, याच्यामध्ये काहीतरी मास घ्या. मास म्हणजे काय रे? 2 kg शुगर. चला सांगा मला सिस्टीम कोण आहे? हु इज द सिस्टीम? दिलेल्या डायग्राम मध्ये सिस्टीम कोण आहे? व्हेरी नाईस प्रथम, सृष्टी करेक्ट आहे. हु इज द सिस्टीम? बाकी स्टुडंट्स काय आहे सिस्टीम कोण आहे? शुगर आहे ना. अभ्यास कशाचा करणार आहे आपण? शुगरचा. मग 2 kg काय आहे? व्हॉट इज 2 kg? व्हॉट इज 2 kg? प्रॉपर्टी 2 kg त्याचा मास आहे अँड मास इज अ प्रॉपर्टी. आता मी काय म्हणतीये बघा, आय विल कॉल वैष्णवी आणि वैष्णवीला म्हणेन, वैष्णवी हा घे दुसरा बीकर आणि यातली जी सिस्टीम आहे ती याच्यामध्ये ट्रान्सफर कर. डिवाइड द सिस्टीम, यामध्ये शुगरला ट्रान्सफर कर. मग मला सांगा, शुगर ट्रान्सफर केल्यानंतर ही प्रॉपर्टी 2 kg राहील का इकडे? वैष्णवी पहिला मला क्वेश्चन काय विचारेल की मॅम मी किती ट्रान्सफर करू? मी वैष्णवीला म्हणेन 1 kg ट्रान्सफर कर वैष्णवी. तर मग पहिल्या बीकर मध्ये 2 kg राहील का? नाही मॅम. किती होईल ते? 1 kg होईल. मग कॅन आय से मी जेव्हा सिस्टीमला डिवाइड केलं, सिस्टीमला जेव्हा मी शिफ्ट केलं, तेव्हा आपल्या मनाने माझी प्रॉपर्टी पण शिफ्ट झाली. सिस्टीम के बाटने से प्रॉपर्टी भी बटी, येस ऑर नो? सिस्टीमला जेव्हा मी डिवाइड केलं, माझी प्रॉपर्टी पण डिवाइड झाली, प्रॉपर्टी पण 2 भागामध्ये तुटली. म्हणून असं म्हणतात, सिस्टीम के बाटने से बटेगा देन प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो मास कोणती प्रॉपर्टी आहे रे? एक्सटेन्सिव्ह. पटलं सर्वांना? एग्री एव्हरी वन वाय मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? येस नो? गुड वन. मी सेकंड एक्झाम्पल घेते. सेकंड प्रॉपर्टी जी तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम. सेकंड प्रॉपर्टी जी तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम. मी घेते माझा बीकर, आता त्याच्यामध्ये मी काय घेते? वॉटर. वॉटर माझी सिस्टीम आहे आणि 2 लिटर वॉटर, 2 लिटर हा त्याचा काय झाला? व्हॉल्यूम. आता मला कोमल दिसतीये, मी कोमलला म्हटलं, कोमल हे घे दुसरा बीकर आणि तुझी जी सिस्टीम आहे, तुझं जे वॉटर आहे, त्याला इकडे ट्रान्सफर कर. ती म्हणे ओके मॅम करते, पण किती करू? 1 लिटर कर. जर 1 लिटर पाणी इथं आलं तर काय होईल रे? इथं 1 लिटरच उरेल. मी जेव्हा सिस्टीमला डिवाइड करते, माझी प्रॉपर्टी आपल्या मनाने डिवाइड होते. सो सिस्टीम के बाटने से बटा, अगर बटा देन इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हेन सिस्टीम के बाटने से बटा, इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सिमिलर वे मध्ये कॅन यू टेल मी नंबर ऑफ मोल्स कोणती प्रॉपर्टी असेल? नंबर ऑफ मोल्स कोणती प्रॉपर्टी असेल? बीकर घेते, इथं घेते 2 मोल मिथेन. पार्थ दिसतोय, पार्थला म्हटलं हे घे पार्थ बीकर, याच्यामध्ये तुझा मिथेन ट्रान्सफर कर. तो म्हटला ओके मॅम करतो, पण मॅम किती करू? किती कर? बाबा ठीक आहे, 1.5 मोल ट्रान्सफर कर. मग जर ह्यानी 1.5, पार्थनी 1.5 मोल इथे ट्रान्सफर केला, तर इथे किती उरला? 0.5. सिस्टीम के बाटने से प्रॉपर्टी बी बटी, हेन्स इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हेन्स इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि सेकंड हिंट काय दिलेली मी एक्सटेन्सिव्ह मध्ये? ऑल टाइप्स ऑफ एनर्जी. एनर्जी स्टार्ट्स विथ ई अँड एक्सटेन्सिव्ह स्टार्ट्स विथ ई. तर सगळ्या एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या कोणत्या एनर्जीज मग आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये शिकायच्या आहेत? सगळ्यात पहिलं आपल्याला शिकायचं आहे इंटरनल एनर्जी. बघा ती पण एक टाईपची एनर्जी आहे. दुसरं मला शिकायचं आहे एन्थाल्पी. एन्थाल्पी इज नथिंग बट एनर्जी. तिसरं मला शिकायचं आहे एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी म्हणजे डिस्टर्बन्स, अँड डिस्टर्बन्सची पण आपली एनर्जी असते. ई ई पासून सुरुवात होतीये बघा यांची. त्याच्यानंतर गिव्स फ्री एनर्जी. Gives
फ्री एनर्जी, हेल्मोट्स फ्री एनर्जी ज्याच्यामध्ये एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ज्याच्यामध्ये एनर्जी दिसतीये तुम्हाला, ऑल दोज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट लिहा, हीट कपॅसिटी लिहा, दोन्ही पण चालेल. बघा समजलं का एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज कशा ओळखायच्या. एव्हरीवन पुट इन द चॅट सेक्शन. सगळ्या टाइपच्या एनर्जीज, जसं की एन्थाल्पी एन्ट्रॉपी पण एनर्जीज आहेत, दे आर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आणि यात तर एनर्जी वर्ड आहे, यात एनर्जी वर्ड आहे, याच्यामध्ये एनर्जी वर्ड आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो जी एनर्जी ती एक्सटेन्सिव्ह, आणि सिस्टीम के बांटने से बटा तो भी एक्सटेन्सिव्ह. वन सेकंड. आता मग दुसरे एक्झाम्पल देते मी, दुसरे एक्झाम्पल देते. मला फास्ट आन्सर करा, मला प्रथमचे मॅक्सिमम आन्सर येतात, पण मला सगळ्या स्टुडंटचा आन्सर पाहिजे. मी एक बीकर घेते, बीकर मध्ये मी वॉटर घेतलंय, माझी सिस्टीम वॉटर आहे, पण मी प्रॉपर्टी शिकणार आहे बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 degrees Celsius. आता मला चॅट सेक्शन मध्ये सृष्टी दिसतीये, सृष्टीला मी दुसरा बीकर दिला आणि तिला म्हटलं सृष्टी यातलं थोडं पाणी इकडे ट्रान्सफर कर ग. ओके मॅम म्हटली, केलं. आणि तिला विचारलं तुझ्या बीकर मध्ये जो पाणी आहे, जे पाणी आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट किती. सृष्टीच्या बीकर मध्ये, हा माझा बीकर होता, त्याच्यानंतर मी सृष्टीला बीकर देऊन ट्रान्सफर करायला सांगितलं, तिनं पाणी पण ट्रान्सफर केलं आणि त्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, 100 degrees Celsius असणार आहे. सिस्टीम के बांटने से प्रॉपर्टी बटी या ना बटी. ना बटी ना. देन इट इज इंटेन्सिव्ह. देन इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग मला सांगा जी एक्सटेन्सिव्ह मध्ये येत नाही ती इंटेन्सिव्ह मध्ये तुम्ही डायरेक्टली टाकू शकताय. मग कोणकोण लिहू शकाल तुम्ही? मेल्टिंग पॉइंट लिहू शकाल, बॉइलिंग पॉइंट लिहू शकाल. आणि माझी सेकंड हिंट कोणती होती? ही होती तर फर्स्ट हिंट. ही माझी होती फर्स्ट हिंट. नाही, फर्स्ट हिंट तर अजून काय होती? थ्री मॅजिकल वर्ड्स. ही तर हिंटच नाही आहे, ही तर सिंपल आहे. फर्स्ट हिंट होती माझी थ्री मॅजिकल वर्ड्स. थ्री मॅजिकल वर्ड्स कोणते कोणते? थ्री मॅजिकल वर्ड्स सांगितले रे मी. SMS. कोणते? स्पेसिफिक, मोलार, स्टँडर्ड. जसं की स्पेसिफिक हीट कपॅसिटी कोणती प्रॉपर्टी असणार? मोलार हीट कपॅसिटी. बघा मोलार एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्ट्रॉपी. सो मी खूप साऱ्या अशा प्रॉपर्टीज लिहू शकते. किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ही पण एक प्रॉपर्टीज आहे. मग कोणीही यापैकी कोणताही वर्ड, स्पेसिफिक, मोलार किंवा स्टँडर्ड, SMS, यापैकी कोणताही वर्ड तुमच्या प्रॉपर्टीच्या समोर दिसला तर इट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो इथून काय दिसतं रे तुम्हाला? लास्ट पेज वरती आपण काय म्हटलेलं? हीट कपॅसिटी कोणती एनर्जी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. पण एक्सटेन्सिव्हच्या समोर फक्त एक वर्ड लागला, स्पेसिफिक. कशामध्ये गेली? इंटेन्सिव्ह मध्ये. समजे? फक्त हीट कपॅसिटी विचारलं तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड हेन्स इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण याच्या समोर मोलार वर्ड लागला, दिस बिकम्स इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो ही होती तुमची हिंट नंबर वन. आणि हिंट नंबर टू काय सांगितलेलं? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास कोणती प्रॉपर्टी आहे? आत्ताच काढले आपण 2 kg sugar, एक्सटेन्सिव्ह. व्हॉल्यूम, 2 liter पाणी या बीकर मधून त्या बीकर मध्ये गेलं, एक्सटेन्सिव्ह. अँड रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. ठीक आहे. मग याच्यामध्ये 3 examples येतात, जसं की सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन बघा बरं, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 फोर्स अपॉन लेंथ. ओके, सो फोर्स इज मास इन टू ऍक्सिलरेशन.
मग मास कोणती प्रॉपर्टी आहे रे? 2 kg शुगर एक्सटेन्सिव्ह आणि लेंथ. समजा एका बीकर मध्ये तुम्ही 2 मीटर कापड घेतलं आणि आकांक्षा आली आणि मी तिला म्हंटल 1 मीटर कापड इकडे टाकून, तर होणार ना, सिस्टीम के बटने से 1-1 मीटर क्लॉथ विल ऑल्सो गेट डिवाइडेड. सो इट इज ऑल्सो लेंथ इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी एंड एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह दिस विल बी युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. रेशियो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह. अँड लास्ट वन विस्कॉसिटी. विस्कॉसिटीच्या तुम्ही फॉर्म्युलावरून पण काढू शकताय किंवा व्हॉट इज विस्कॉसिटी? रेझिस्टन्स टू द फ्लो ऑफ लिक्विड. लिक्विड फ्लो होतं एका प्लँक वरून, समजा एका या स्लॅन्टिंग प्लँक वरून, तर पाणी पटकन फ्लो होतं, मध हळूहळू येतं. पण मी असं नाही ना विचारत तुम्हाला किती मध घेतलं रे तुम्ही, 1 किलो का 2 किलो का 3 किलो. मध फ्लो त्याच्या स्पीडने होणार, मग तुम्ही 2 किलो घ्या नाही तर 3 किलो घ्या. जी प्रॉपर्टी तुमची इंडिपेंडेंट ऑफ मास असते, द प्रॉपर्टी दॅट इज इंडिपेंडेंट ऑफ मास. भले मग मी 4 लिटर पाणी घेतलं तरी 100 degree Celsius आणि 100 लिटर पाणी घेतलं तरी 100 degree Celsius, द प्रॉपर्टी दॅट इज इंडिपेंडेंट ऑफ मास इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. II वरून डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. The property that is independent of mass is called as intensive property, and the property that is dependent on mass is called as extensive property. पण आपल्याला डेफिनेशन फक्त बोर्ड मध्ये लिहिण्यासाठीच, बाकी आपल्याला तर ह्या 4 हिंट माहिती आहेत. बघा समजलं, काढू शकाल. एक्सटेन्सिव्ह जो सिस्टीम के बाटने से बटेगा अँड ऑल टाइप्स ऑफ एनर्जीज. इंटेन्सिव्ह मध्ये 3 magical words, सिस्टीम के बाटने से वो नहीं बटेगा, एंड रेशियो ऑफ 2 properties, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज इंटेन्सिव्ह. इथपर्यंतच्या पोर्शन मध्ये काही डाऊट? आज मी ग्रुपला ही PDF पाठवून देते, आज नोट डाऊन कराल, आजच्या आज नोट डाऊन कराल. अँड त्यानंतर मी जे या प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितल्या, 1 by 1 तुम्हाला येतं का बघा की येस मॅमनी सांगितलं व्हॉल्युम आहे एक्सटेन्सिव्ह, मास आहे एक्सटेन्सिव्ह, हीट मी डायरेक्ट इथंच दाखवते. मास मी करून दाखवलेलं, व्हॉल्युम मी करून दाखवलेलं, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी एनर्जी, एन्ट्रॉपी एनर्जी, गिब्स फ्री एनर्जी, हे पण एनर्जी. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल घ्या, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स या सगळ्या बघा, टेम्परेचर, प्रेशर, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, स्पेसिफिक स्पेसिफिक स्पेसिफिक, स्टँडर्ड, डेन्सिटी कसा असणार, रेशियो, मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट, कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, रेशियो, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्युम. नंबर ऑफ मोल्स इकडे आहे, व्हॉल्युम इकडे आहे, दोन यांचा रेशियो इंटेन्सिव्ह. मोलार शब्द आला म्हणून इंटेन्सिव्ह. सो एकदा सगळ्या प्रॉपर्टीज लिहून काढा आणि तुमचं तुम्हाला सांगता येतं का बघा की इट इज एक्सटेन्सिव्ह की इंटेन्सिव्ह. आणि उद्या परत आपण 6 वाजता भेटतोय. आता थोडे दिवस काय करा, एकतर केमिस्ट्रीचं लेक्चरचे युट्यूब लाईव्ह बघा किंवा एकतर मॅथ्सच्या लेक्चरचं युट्यूब लाईव्ह बघा. एक लेक्चर अटेंड करा आणि दुसरं लेक्चर युट्यूब वरून कम्प्लीट करा, ऍटलीस्ट फॉर सम डेज टिल गेट आर टाइम टेबल गेट्स फिक्स. ओके चला, माझं नेक्स्ट लेक्चर आहे युट्यूब लाईव्ह वरती, तर मी एंड करू सेशन. ऑल ओके आहे ना सगळ्यांना, समजलं, झोप बी आली नाही ना सकाळ सकाळी? ओके. केमिस्ट्री ऑफलाईन सगळीकडे आता जिकडे केमिस्ट्री चाललंय तिकडे थर्मोज चालू आहे. हा येस प्रथम, शुअरली ग्रुपला टाकून देते, आफ्टर माइट बी 8:30. ओके चलो, बाय एवरीवन, थैंक यू सो मच. यस, बाय एवरीवन.